आणि शब्द वाटत होता एवढा तर एकदम टोकच आहे. तुकाराम महाराज शब्दाला काय म्हणतात? देव. तुकाराम महाराज शब्दाला देव म्हणतात, देवाची उपमा. तुकाराम महाराज शब्दाला देव म्हणत असतील तर त्याचं महत्व बांधवांना समजून घेतलं पाहिजे. आपण कर्तरामचा जो विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. विठ्ठल म्हणजे काय? वीचा केला ठोबा, त्याच नाव विठोबा. वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती. विठ्ठल म्हणजे ज्ञानाची मूर्ती. आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतो म्हणजे साक्षात ज्ञानाचं दर्शन घेतो. आणि जर ज्ञानाचं दर्शन घेत असेल आम्ही ज्ञानी झालंच पाहिजे. तुकाराम महाराज शब्दाला जर देव म्हणताय आणि या देवाची पूजा कशाने करणार? सगळ्यात महत्वाचं विठ्ठल आहे. विठ्ठलाचं अजून एक महत्व मी सांगू इच्छितो. विठ्ठलाच्या दर्शनात आपण सगळे घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही देवाला जा, बालाजीला जा 15 फुटांवर दर्शन, सिद्धिविनायकला जा 10 फुटांवर दर्शन, शिर्डीला जा 5 फुटांवर दर्शन. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं एकच देवस्थान आहे ज्याच्या पायावर डोकं ठेवून हात टेकून दर्शन घेता येतं, त्याचं नाव काय? विठ्ठल. अरे सर्व धर्म अठरा पगड जातीच्या लोकाला दर्शन घेण्याचा अधिकार, त्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता, त्याला धर्माचा शब्द उतरण्याचा अधिकार नव्हता. अशा सर्व जातीच्या कनिष्ठ लोकांना सुद्धा संत पदापर्यंत, चोका महारापर्यंत, संत पदापर्यंत पोहोचण्याची परंपरा कोणाची असेल? म्हणजे हा जो विठ्ठल आहे, हा विठ्ठल त्याची पायरी झिजली. सर्व धर्म अठरा पगड जाती म्हणतात दर्शन घेतात. त्या विठ्ठलाची आम्ही वारकरी आहोत. आणि या विठ्ठलाची, या शब्दरूपी देवाची पूजा कशाने करायची?